मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध स्टायलिश अभिनेता स्वप्नील जोशीने अनेक चित्रपटात भूमिका साकारून अनेक चाहत्यांना घायाळ केलंय. स्वप्नील हा सोशल मीडियावर बराच ऍक्टिव्ह असतो. स्वप्नील आणि प्रख्यात उद्योगपती नरेंद्र फिरोदिया हे एकत्रितपणे ओव्हर द टॉप OTT प्लॅटफॉर्म सादर करत आहेत. हे व्यासपीठ भारतीय प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर दाखवणार अशी पोस्ट केली तेव्हापासून चाहत्यांमध्ये कधी OTT येणार याची उत्सुकता होती. अखेर काल 1 OTTचा लोगो प्रदर्शित करण्यात आलाय. हे अनावरण महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रपाल भगतसिंग कोश्यारीजी यांच्या हस्ते करण्यात आले. याचा व्हिडिओ स्वप्नीलने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. नवीन रूपात आणि नवीन ढंगात आलेल्या 1 OTTचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारीजी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार असे कॅप्शन लिहित त्याने राज्यपालांचे आभार मानले. यावेळी स्वप्नील जोशी, नरेंद्र फिरोदिया आणि 1 OTTची टीम उपस्थित होती. अपने भारत का अपना मोबाईल TV असे या 1 OTTचे ब्रीद वाक्य आहे. स्वप्नीलच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. तर तुम्ही स्वप्नीलच्या कल्पनेतील 1 OTT साठी किती उत्सुक आहात हे कमेंट मधून नक्की कळवा. स्वप्नील जोशी आणि श्री नरेंद्र फिरोदिया व या त्याच्या सगळ्या टीमला माझ्यातर्फे 1 OTT च्या लॉन्चसाठी हार्दिक शुभेच्छा आणि मनपूर्वक अभिनंदन.